उल्हासनगर सिमेंटच्या रस्त्यांसाठी उल्हासनगर शहर ओळखले जात असताना हेच शहर आज सिमेंटचे जंगल म्हणून नावारूपाला येत आहे. शहरात अनेक भागातील ऑक्सिजनयुक्त झाडे तोडण्याचा जणू सपाटाच लावला आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे सर्रास दुर्लक्ष होत आहे असा आरोप काँग्रेस पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष विशाल सोनवणे यांनी केला आहे. कुर्ला कॅम्प परिसरातील जुन्या झाडांची कत्तल करण्यात आल्याने पुन्हा वृक्षतोडीचा मुद्दा समोर आला आहे. शहरातील फेरीवाल्यांसह बांधकामांना अडसर ठरणाऱ्या झाडांवर राजकीय आशीर्वाद असलेल्या व्यक्तींकडून थेट कुऱ्हाड व करवत मशीन चालवण्यात येत असून पालिका मात्र केवळ कारवाईचे आश्वासन देण्यात धन्यता मानत आहे. अत्यंत वर्दळीचे शहर असलेल्या उल्हासनगर शहरात पर्यावरणाचा तोल ढासळलेला आहे, त्यामुळे शहराचे नाव प्रदूषण असलेल्या शहरांच्या यादीत समाविष्ट झालेले दिसत आहे. उल्हासनगर कॅम्प नंबर 4 आणि 5 या भागात मोठ्या प्रमाणात जुनी आणि भव्य झाडे आहेत. यातील एक वडाचे 50 वर्षापूर्वीचे झाड राज मेडिकलच्या बाजूला काळीमाता मंदिर कुर्ला कॅम्प येथे होती. त्या झाडांची कत्तल मागील काही दिवसात करण्यात आली आहे. नुकतीच संविधान चौक कुर्ला कॅम्प येथे 2 झाडांची कत्तल करण्यात आली, त्यामुळे पर्यावरण सेलच्या जागरूक नागरिकांनी या विरोधात आवाज उठवला, मात्र कार्यवाही होताना दिसत नाही म्हणून लवकरच आंदोलन करण्यात येईल असा इशाराही काँग्रेस पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष विशाल सोनवणे यांनी केला आहे. कृष्णा महाले, CNI महाराष्ट्र, उल्हासनगर. आता उल्हासनगर मध्ये नेताजी ते कुर्ला कॅम्प परिसर हा हिरवळाचा मानला जातो आणि इथे मेन ऑक्सिजन इकडनं आपलं हे होतं प्रदूषण मुक्त. आणि हल्ली असं चालू आहे कुर्ला कॅम्प भागामध्ये मोकळी जागा भरपूर बिल्डर घेत आहेत, त्या ठिकाणी झाडं ते खुलेआम कत्तल करत आहेत. नगरपालिका पूर्णपणे त्याच्यावर दुर्लक्ष करत आहेत. त्यांना तक्रार देऊन पुरावे देऊन देखील ते कुठल्याही प्रकारची कारवाई त्याच्यावर करत नाही. एक उदाहरण, हे दलित पॅंथर चौक आहे, त्याच्या बाजूला ही प्रॉपर्टी आहे, तिथे झाड कत्तल होत होते सकाळी. जसं मला कॉल आला लगेच मी इथे आलो आणि तुरंत मी आपले प्रभागाधिकारी गणेश शिंपी साहेबांना इथे बोलवलं. ते इथे आले, त्यांनी काम बंद केलं झाड तोडण्याचं. थोड्या वेळाने त्यांनी त्यांची टीम पाठवली, इथं पंचनामा केला. आता ह्या गोष्टीला 2 दिवस झाले आहे, तरीही त्यांच्यावर कुठलाही गुन्हा झालेला नाही. आणि त्यांना कॉल करत आहे तर ते कॉल रिसीव करत नाही आणि ते मुकादम जे आहे ते उडवाउडवीचे उत्तरं देत आहे. नोडल अधिकारी गणेश शिंपी यांनी येऊन इथे कारवाई केली, त्यानंतरही राही उरलेला जो भाग होता तो पूर्णपणे कापला गेला. तर यामध्ये प्रशासनाची जी भूमिका ही संशयास्पद आहे असं वाटत नाही तुम्हाला? हो हो, 100%. कारण की त्यांचा नगरपालिकेचा आशीर्वाद असल्याशिवाय हे प्रकार होऊ शकत नाही. तसंच एक प्रकरण कुर्ला कॅम्प चौकामध्ये राज मेडिकल कालीमाता मंदिरच्या बाजूला ते प्रकरण आहे. तिथं 50 वर्ष जुनं वड्याचं झाड होतं, परंतु आता ते झाड नाही आहे. त्यांना त्याचाही पुरावा मी दिला आहे, पण त्याच्यावरही कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही आहे. माननीय आयुक्त सातत्याने पर्यावरणाचे जतन करण्यासाठी सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम घेतात, पोस्टर लावतात, बॅनर लावतात, परंतु तरी देखील झाडे कापले जातात, यामध्ये आयुक्तांची देखील संशयास्पद भूमिका असं वाटते तुम्हाला? आता 1 वर्ष झाले जसं पर्यावरण विभाग नगरपालिकेने स्थापन केलं होतं, त्याचवेळी मी त्यांना एक पत्र दिलं होतं, निवेदन दिलं होतं की बाबा उल्हासनगरमध्ये छोटे मोठे जेवढे झाडे असेल त्याचे जनगणना करा. परंतु त्यांनी कुठलीही जनगणना केली नाही आहे. जे झाडं होते त्याचीही कत्तल करतायत. ह्याचा अर्थ असा आहे की नगरपालिकेला ह्याच्याशी काही घेणं देणं पडलेलं नाही आहे. फक्त एक नावाला पर्यावरण विभाग त्यांचे कार्यक्रम करण्यासाठी ते दाखवतात, बाकी हे कत्तल होत आहेत त्याच्या कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. त्याच्यामध्ये ते शून्य आहेत आणि शून्यच राहणार असं मला वाटतं. आणि पुढे जाऊन समजा ते कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसेल तर काँग्रेस पर्यावरण विभागातर्फे आम्ही तीव्र असं आंदोलन